सब मी तो आहे. लोक एकदम उत्साही आहेत की बाबा आम्ही फॉर्म भरला आणि महिला आरक्षण असल्यामुळे ही उमेदवार काहीतरी हे काम करण्याची त्यांना आशा आहे की उमेदवार काहीतरी काम करू शकते. त्यामुळे महिला सरपंच आहे आणि मला अनुभव असल्यामुळे चांगल्या प्रकारे काम करण्याची त्यांना पण आशा आहे आणि मी करणार याची त्यांना खात्री आहे. प्रकारे मी येतो आहे, घरोघरी जातो, तिथे चांगल्या प्रकारे आमचं स्वागत होतं आहे आणि लोक चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स देत आहेत. लोकांनी म्हणजे मी आता लोकांनी मला जर संधी दिली तर मी गावाचा चांगल्या प्रकारे विकास करीन. आणि आपलं नेरूर गाव हा कसं आहे, कला क्रीडा सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या उपकरणांनी अगदी नावारूपास आलेला गाव आहे आपला. त्यामुळे त्या सगळ्या कलेची जोपासना करून विकास कामे आणि इतर वेगवेगळ्या योजना अगदी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे काम करणार आहे. मी एकदम चांगला प्रतिसाद मिळतो आहे, चांगला प्रतिसाद मिळतो आहे मला लोकांचा. चांगलं म्हणजे एवढंच की लोकांनी मला भरघोस मताने निवडून देऊन लोकांची मला 5 वर्ष सेवा करण्याची संधी द्यावी आणि लोकांची, गोरगरिबांची, सगळ्यांची, इतर सामाजिक कार्य म्हणा किंवा सगळ्या विकास काम करण्याची संधी द्यावी. कामं तर भरपूर करायची आहेत. 10 वर्षात तेवढी काही काम म्हणजे सत्ता आपल्याजवळ नव्हती इकडे, त्यामुळे कामं काय तशी व्हावी तशी झालेली नाहीत. अजून रस्ते खराब आहेत, काही ठिकाणी लोकांनी तर बहिष्कार टाकलेला आहे ह्याच्यासाठी, रस्त्यांसाठी. म्हणजे खूप विकास कामं अपुरी राहिलेली आहेत, झालीच नाही असा विषय नाही आहे, थोडी झाली आहे पण आणखी करायची आहेत. वाडीवाडी या रस्त्यावर आम्ही प्रचारासाठी फिरतो तर तिथे अजून स्ट्रीट लाईटचे पण प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, पाण्याचे पण अजून प्रश्न आहेत. त्यामुळे आहेत कामं अजून नाही. त्यावेळी आमचे जवळजवळ 41 बचत गट कार्यरत होते त्यावेळी. आता त्याचे हे संघ झालेले आहेत, म्हणजे ज्यावेळी आम्ही राजकारणात 10 वर्षापूर्वी 10-15 वर्षापूर्वी ज्यावेळी केलेले ते आता संघात म्हणजे प्रभाग संघ वगैरे असे झालेले आहेत. पण ते आपले कार्यरत आता ते हे पंचायती थ्रू चालू आहेत, ते त्यांचे ग्रामसंघ वगैरे तयार करून ती पहिली वेगळी पद्धत होती, आता हे त्यामार्फत तेच कार्यरत आहेत. पण हे कामच हे चालू आहेत. आता कसं आहे, बचत गटांना रोजगार नाही आहे आणि रोजगार ती काहीतरी करायला गेली तर मार्केट नाही आहे. मार्केटशिवाय रोजगार काय होणार त्यांना? पुढचा एक व्यवसाय करायला गेली तर मार्केट नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. मार्केट उपलब्ध झालं पाहिजे, ते काहीतरी प्रयत्न केला पाहिजे त्याच्यासाठी. मार्केट होत नाही आहे, त्याचं हे करता येत नाही. आम्ही दोघ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आता आम्ही जाऊन लोकांशी बातचीत करतो, आम्ही काय करू हे सांगतो लोकांना. आणि लोक सगळे गावात एवढे वर्ष राजकारणात असल्यामुळे सगळे ओळखतात आणि त्यांना पण खात्री आहे आम्ही काहीतरी करू सांगतो. ते आमच्या म्हणजे बोलण्यावर त्यांचा पण विश्वास आहे की बाबा हे आम्ही काहीतरी करू शकतात असा त्यांचा पण विश्वास आहे. पण तर आम्ही कार्यरत आहोतच, आम्ही आमचा व्यवसाय सांभाळत, आमची मुलं मुलांचं शिक्षण वगैरे सगळं करत आम्ही संसार सांभाळून राजकारण असं नाही समाजकारण केलं, त्यामुळे आमच्याकडनं अपेक्षा आहेतच. ते काय सगळं आम्ही स्थानिक लेवल इथेच आम्ही राहतो, ग्रामपंचायत जवळ आहे, बाजारपेठ, घर आणि व्यवसाय एका ठिकाणी असल्यामुळे आणि सगळंच एक जवळ असल्यामुळे आम्हाला ते शक्य होत गेलं किंवा कुठे जास्त हे शक्य होत गेलं आम्हाला सगळं एकत्र एका ठिकाणी सगळं असल्यामुळे, पंचायत म्हणा, बाजारपेठ म्हणा, घर वगैरे ते सगळं एकत्र असल्यामुळे ते शक्य झालं. आणि माझ्या मिस्टरांची पण सपोर्ट मिळाला, त्यामुळे घरच्यांचा सपोर्टामुळे हे सगळं शक्य होतं. मुलांचा पण चांगला सपोर्ट असल्यामुळे मुलं त्यामुळे अशक्य असं काय वाटलं नाही. प्रचंड प्रतिसाद आहे लोकांचा घरोघरी गेल्यावर आपल्याला अगदी जो काय प्रतिसाद मिळतो, त्यामुळे आत्ता तर असं वाटतं रिझल्ट काय येण्यापेक्षा आत्ता जिंकल्यासारखं वाटतं.
प्रत्येकाच्या घरी गेल्यावर लोक जे आदराने आपल्याला रिस्पॉन्स देतात, त्यामुळे आजच आपल्याला जिंकल्यासारखं वाटतं. शेवटी कसं आहे, वोटिंग घालते बी काय होतं असतं ते सगळं एकत्र असल्यामुळे ते शक्य झालं. आणि माझ्या मिस्टरांची पण सपोर्ट मिळाला. प्रत्येक आपल्या गावाचा जो काही विकास राहिलेला आहे तो आम्ही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न त्यांना करणार. आणि त्यांनी जर मला सहकार्य चांगलंच केलं तर म्हणजे त्यांनी मतदान अशा त्यांना मी अशा प्रकारचं काम करून दाखवेन की मतदारांनी मला मतदान करून त्यांना अभिमान वाटला पाहिजे की ह्या उमेदवाराला आम्ही मतदान केलं आणि आमच्या मतामुळे ही व्यक्ती सरपंचपदापर्यंत पोहोचू शकली असा त्यांना अभिमान वाटेल असं मी काम करून त्यांना दाखवेन. म्हणून मी त्यांना एक नम्र विनंती करेन की माझी नारळ या निशाणीवर त्यांनी निशाणीसमोरचं बटन दाबून त्यांनी मला विजयी करावं आणि त्यांच्या सर्व अपेक्षांना मी खरे उतरण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करेन. माझी भावना म्हणजे कलेश्वराला सुद्धा माझं एकच आहे की त्यांनी माझ्याकडून मला लोकांनी प्रचंड माझ्या मला साथ द्यावी लोकांनी आणि लोकांची कामं करण्याची त्यांनी मला शक्ती द्यावी आणि तेवढंच.